बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या निवार या चक्रीवादळानं तीव्र रूप धारण केलं असून आज रात्री ते कराईकल आणि मम्मलपुरम दरम्यान तामिळनाडू आणि पुदुचेरीची किनारपट्टी ओलांडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हे चक्रीवादळ जास्त तीव्र रूप धारण करण्याची शक्यता असून ताशी एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल एन डी आर एफ परिस्थितीवर लक्ष ठेवून असून तामिळनाडू पुदुचेरी आणि आंध्र प्रदेशात ची तीस पथकं तैनात करण्यात आली आहेत चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडूत पाऊस पडत आहे